हॅलो स्टुडंट तर मागच्या व्हिडिओमध्ये आपला जो काय प्रॅक्टिस सेट प्रॅक्टिस सेट आपला जो काय फोर्टी होता तो आपण कम्प्लीट केला आहे आता या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस एट फोर्टी वनला सुरुवात करत आहोत तर बघा प्रॅक्टिस एट फोर्टी वन मध्ये क्वेश्चन वन काय आहे पहिल्यांदा क्वेश्चन वन इफ द इंटरेस्ट ऑन वन थाउजंड सेव्हन हंड्रेड रुपीज इज थ्री हंड्रेड फोर्टी रुपीज फॉर टू इयर्स म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे बघा थ्री फोर्टी हा काय आहे इंटरेस्ट आहे किती प्रिन्सिपल असतानाचा वन थाउजंड सेव्हन हंड्रेड प्रिन्सिपल असतानाचा फॉर टू इयर्स म्हणजे दोन वर्षासाठी म्हणजे टाइम किती असणार आहे तर दोन वर्ष द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी आपल्याला काय विचारलेलं आहे कॅपिटल आर विचारलेलं आहे मग ह्याच्यामध्ये आपण कसं करणार आता ह्याच्यामध्ये जे वन सेव्हन डबल झिरो आहे वन थाउजंड सेव्हन हंड्रेड आहे हे आपलं काय असणार हे आपलं प्रिन्सिपल असणार आहे आता हे जे थ्री फोर झिरो आहे ते थ्री फोर झिरो असणार आहे इंटरेस्ट असणार आहे कॅपिटल आय असणार आहे आणि टू म्हणजे काय असणार आहे कॅपिटल टी असणार आहे टाइम आणि आपल्याला कॅपिटल आर विचारलेला आहे म्हणजे आपल्याला रेट विचारलेला आहे मग आपण काय करणार पहिल्यांदा दिलेली माहिती लिहा आता दिलेली माहिती काय आहे आपल्याला पी इज इक्वल टू प्रिंसिपल किती आहे प्रिन्सिपल रुपीज वन थाउजंड सेवन हंड्रेड त्यानंतर कॅपिटल आय म्हणजे काय सिंपल इंटरेस्ट किती आहे रुपीज थ्री हंड्रेड फोर्टी आणि त्यानंतर कॅपिटल टी म्हणजे टाइम किती आहे टू इयर्स दोन वर्षासाठी आणि आपल्याला विचारलेलं काय कॅपिटल आर कॅपिटल आर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क म्हणजे आपल्याला रेट विचारलेला आहे मग आता आपल्याला हे रेट कॅल्क्युलेट करायचं आपण कोणत्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करणार सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरणार बघा सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी आणि डिवाइड बाय हंड्रेड आता बज इक्वल टू पी प्रिंसिपल महिला है प्रिंसिपल कन थाउजेंड सेवेन हंड्रेड इंटू आर अपने कैल्क्युलेट करा इंटू कैपिटल टी टाइम कि है टू इयर्स है अंडिवाइड बा हंड्रेड है इतना सिंपल इंटरेस्ट पाती है आता सीम्पल इंटरेस्ट किस्ट इतनी है बहु आई इज इक्वल टू थ्री फोर जीरो थ्री हंड्रेड फोर्टी है हंड्रेड जेन है तो हंड्रेड पल्ली ना लाते जिरो जीरो कैंसल होते इतने जीरो कैंसल कर दोन जीरो कैंसल ब थ्री हंड्रेड फोर्टी इज इक्वल टू सेव्हन्टीन इंटू टू इंटू आर इथे आपल्याला मिळत आहे आता हे सेव्हन्टीन इन्टू टू किती येत आहे सेव्हन्टी टू टू थर्टी फोर येत आहे बघा थ्री हंड्रेड फोर्टी इज इक्वल टू थर्टी फोर इन्टू कॅपिटल आर आता हे थर्टी फोर जे आहे हे आर सोबत काय आहे मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे डिवाइड होणार आहे म्हणजे आपल्याला पुढे कसं मिळणार आहे बघा हे थर्टी फोर काय होणार आहे पुढे पुढे जाऊन डिवाइड होणार आहे म्हणजेच बघा थ्री फोर्टी डिवाइड बाय थर्टी फोर इज इक्वल टू कॅपिटल आर आता बघा थर्टी फोर वनचं थर्टी फोर आणि थर्टी फोर वनचं थर्टी फोर आणि हे झिरो घेतलं एक झिरो म्हणजेच आपल्याला काय मिळत आहे आपण आपल्याला आर इज इक्वल टू टेन मिळत आहे म्हणजे आपण पुढे कसं लिहिणार बघा टेन इज इक्वल टू आर आर इज इक्वल टू टेन पर्सेंटेज म्हणजे आपल्याला ची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे आरचीच व्हॅल्यू विचारलेली आहे रेट काढायला सांगितलेलं आहे आणि बघा आता ऑप्शन मध्ये आपल्याला कुठे दिसत आहे का आर ची व्हॅल्यू कुठे दिसत आहे का बघा ऑप्शन नंबर फोर इथं आपल्याला टेन पर्सेंट दिलेलं आहे म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता असणार आहे टेन पर्सेंट हा असणार आहे हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे आणि हे चुकीचं आहे अशा पद्धतीने हा क्वेश्चन वन आहे बघा आता आपण क्वेश्चन टू पाहूया क्वेश्चन टू मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे बघा इथे क्वेश्चन टू मध्ये पण सेम तसाच क्वेश्चन आहे आता क्वेश्चन टू मध्ये काय विचारलेलं आहे बघा इफ द इंटरेस्ट ऑन थ्री थाउजंड रुपीज इज सिक्स हंड्रेड म्हणजे प्रिन्सिपल थ्री थाउजंड असताना इंटरेस्ट आपल्याला सिक्स हंड्रेड रुपीज मिळत आहे ऍट अ सर्टन रेट फॉर अ सर्टन नंबर ऑफ इयर्स म्हणजेच रेट रेट आणि नंबर ऑफ इयर्स सेम आहे व्हॉट वुड द इंटरेस्ट बी ऑन वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज अंडर द सेम कंडिशन अंडर द सेम कंडिशन म्हणजेच काय म्हणजे प्रिन्सिपल थ्री थाउजंड असताना आपल्याला इंटरेस्ट सिक्स हंड्रेड मिळत आहे मग आपल्याला विचारलेला आहे प्रिन्सिपल जर वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड असेल तर आपल्याला इंटरेस्ट किती मिळणार आहे ते विचारलेलं आहे आणि सेम कंडिशन म्हणजे काय टाइम आणि जे काय आपला रेट असणार आहे ते दोन्ही कसं असणार आहे इथे जे होतं तेच इथं असणार आहे आपल्याला किती असणार आहे ते दिलेलं नाही मग आता हे सोडवत असताना आपण काय म्हणणार आता बघा पहिल्यांदा दिलेले आहे आपल्याला काय सांगितलेलं आहे इंटरेस्ट दिलेला आहे पहिल्यांदा द इंटरेस्ट इथे दिले बाबा द इंटरेस्ट किती थ्री थाउजंड द इंटरेस्ट ऑन रुपीज थ्री थाउजंड ऑन रुपीज थ्री थाउजंड ऍट सर्टन ते लिहा लिहिले नसते तरी चालते तरी लिहा ऍट सर्टन रेट सर्टन रेट इज किती आहे रुपीज सिक्स हंड्रेड रुपीज सिक्स हंड्रेड म्हणजे थ्री थाउजंड प्रिन्सिपल असताना था सिक्स हंड्रेड रुपीज आपल्याला इंटरेस्ट मिळत आहे आणि पुढे काय विचारलेलं आहे पुढे आता आपल्याला मानावं लागणार आहे लेट काय बघा द इंटरेस्ट द इंटरेस्ट ऑन रुपीज आता आपल्याला विचारलेली किती आहे ऑन रुपीज वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड ऍट सेंट ऍट सर्टन कंडिशन ऍट सर्टन रेट इज आपल्याला आता हे माहिती नाही आपल्याला काय करावं लागणार आहे एक्स सांनावं लागणार आहे ह्याला आणि ह्याचेच व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहे मग हे करण्यासाठी आपण काय करतो आपण ह्या दोघांचा रेशिओ घेतो हो म्हणजे आपण जे युनिटरी मेथड मागच्या ह्याच्यामध्ये वापरली होती तीच मेथड आपण इथं वापरणार आहोत तर ह्यामध्ये आपण काय करतो बघा आता आपल्याला थ्री थाउजंडला किती आहे थ्री थाउजंड रुपये प्रिन्सिपल असताना आपल्याला सिक्स हंड्रेड मिळत आहे आता इझी इक्वल टू आपल्याला वन थाउजंड फायव्ह हंड्रेड असताना किती मिळेल एक्स मिळेल आपण हा काय करतो आता ह्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो बघा म्हणजे आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे मग आपण काय करणार एक्सला या बाजूला ठेवणार आणि बाकीचे जे काय असणार आहे ते सगळं पलीकडे नेणार आता हे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड एक्स सोबत कसं आहे डिवाईमध्ये आहे मग मग तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे म्हणजेच बघा सिक्स हंड्रेड इंटू वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड आणि डिवाइड बाय खाली थ्री थाउजंड असणार आहे थ्री थाउजंड आणि इज इक्वल टू एक्स असणार आहे मग मिळाली म्हणजे आपल्याला मिळणार आहे बघा हे झिरो गेला हे झिरो गेला हे झिरो गेला हे झिरो गेला हे हे झिरो झिरो गेला गेला आता बघा खाली थ्री वन झ थ्री आणि थ्री टू झ सिक्स म्हणजे किती मिळत आहे आपल्याला फिफ्टीन इंटू टू मिळत आहे हे हे तर आहे बघा थ्री हे झिरो एक आहे म्हणजे किती मिळत आहे आपल्याला बघा थ्री वन झे थ्री आणि थ्री टू झे सिक्स आणि हे झिरो म्हणजे इथे मी बाजूला लिहितो ट्वेंटी इन्टू फिफ्टी इज इक्वल टू किती असणार एक्स ची व्हॅल्यू असणार आहे म्हणजे काय आता बघा इथं ट्वेंटी आणि इथे फिफ्टीन आहे म्हणजे बघा फिफ्टी झिरो झिरो आणि फिफ्टी टू झर थर्टी म्हणजे आपल्याला किती मिळाली थ्री हंड्रेड मिळाले थ्री हंड्रेड इज इक्ल टू एक्स मग आपण कसे लिहिणार सो एक्स इज इक्वल टू रुपीज थ्री हंड्रेड म्हणजे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली थ्री हंड्रेड रुपीज मिळालेली आहे बघा म्हणजे आता आपण जर ऑप्शन पाहिले तर आता ऑप्शन ऑप्शनमध्ये आपल्याला दिसत आहे बघा इथे थ्री हंड्रेड रुपीज दिसत आहे म्हणजे हे काय असणार आहे आपलं हे आन्सर असणार आहे आणि हे बाकीचं नाही म्हणजे आपल्याला ऑप्शन ए हा करेक्ट असणार आहे हे आपण क्वेश्चन टू बघितलं आणि आता याच्या पुढचे जे काही क्वेश्चन्स असणार आहे क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर फोर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया या व्हिडिओमध्ये क्वेश्चन वन आणि क्वेश्चन टू दोन्ही क्वेश्चन आपले कंप्लीट झालेले पुढच्या व्हिडिओमध्ये थ्री फोर आणि फाईव्ह तीन क्वेश्चन राहतील ते तिन्ही क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया या व्हिडिओमध्ये एवढंच बस थँक्यू आणि जर टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम जॉईन चॅनल जॉईन करण्यासाठीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तिथे त्याबद्दलच्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत ओके थँक्यू